भारती विद्यापीठ पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून व्हिडिओ मध्ये सर्व पदांची माहिती, एकूण जागा किती आहेत, अर्ज प्रक्रिया आणि इत्यादी संबंधित सर्व माहिती आहे। त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य बघा आणि पात्र असाल तर लगेच अप्लाय करा। नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियम मध्ये तुमचे स्वागत। इथे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती नेहमी उपलब्ध असेल। चॅनलवर नवीन असाल तर खात्रीपूर्वक सबस्क्राइब करा आणि ऑल नोटिफिकेशन बेल क्लिक करा, म्हणजे असेच भरती संबंधीचे आणि इतर माहितीपूर्ण व्हिडिओ लगेच पाहता येतील। मित्रांनो, भारती विद्यापीठामध्ये एकूण 26 जागांसाठी भरती सुरू झाली असून त्यासाठी विद्यापीठामार्फत दोन वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। दोन्ही ही जाहिरातींची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। एकूण पदे किती आणि कोणती? मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, टेक्निकल मॅनेजर प्रोडक्शनसाठी एक जागा, टेक्निकल असोसिएट ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग अँड एडिटिंग याच्यासाठी एक जागा, टेक्निकल असिस्टंट ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग एक जागा, टेक्निकल असिस्टंट ऑडिओ व्हिडिओ एडिटिंग एक जागा, त्यानंतर टेक्निकल मॅनेजर LMS अँड डेटा मॅनेजमेंट एक जागा, टेक्निकल असिस्टंट LMS अँड डेटा मॅनेजमेंट दोन जागा, तसेच टेक्निकल मॅनेजर एक जागा आणि टेक्निकल असिस्टंटच्या दोन जागा आहेत। त्याचप्रमाणे डेप्युटी डायरेक्टर ई लर्निंग अँड टेक्निकलसाठी एक जागा आहे, असिस्टंट डायरेक्टरसाठी एक जागा, असिस्टंट प्रोफेसर इन मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, जनरल अँड मार्केटिंग मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, बिझनेस ॲनालिटिक्स, इंटरनॅशनल बिझनेस, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या सर्वांचे मिळून एकूण 7 जागा आहेत। असिस्टंट प्रोफेसर इन कम्प्युटर ॲप्लिकेशनसाठी 2 जागा, त्याचप्रमाणे असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, सोशल सायन्स आणि लॉसाठी 1-1 जागा आहे। तर मित्रांनो, या सर्व एकूण 26 जागा भारती विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत। शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय आहे? मित्रांनो, सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची गरज आहे। या ठिकाणी ती कुठे आणि कशी बघायची हे दाखवण्यासाठी आपण डेप्युटी डायरेक्टर ई लर्निंग अँड टेक्निकल पदाची माहिती बघू। गुड अकॅडमिक रेकॉर्ड विथ डॉक्टरल डिग्री विथ परफॉर्मिंग ॲबिलिटी ऑफ हाय प्रोफेशनल स्टँडर्ड, 8 years ऑफ एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग इन युनिव्हर्सिटी ऑर कॉलेज अँड ऑर रिसर्च इन्स्टिट्यूशन ऑर नॅशनल लेवल इन्स्टिट्यूशन्स इक्वल टू दॅट ऑफ असोसिएट प्रोफेसर इन युनिव्हर्सिटीज ऑर कॉलेजेस। कॅन्डिडेट शॅल बी अन ई लर्निंग एक्सपर्ट विथ एक्सपिरियन्स इन टेक्निकल कोऑर्डिनेशन फॉर मॉड्यूल्स डेव्हलपमेंट अँड मॅनेजिंग लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम LMS। तर मित्रांनो, या पदासाठी उच्च कार्यक्षमतेसह डॉक्टरेट पदवी, चांगले शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे। विद्यापीठ किंवा महाविद्यालयामध्ये शिकवण्याचा अथवा संशोधन किंवा राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये 8 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि अर्जदार ई लर्निंग तज्ज्ञ असला पाहिजे। तर अशा प्रकारे या दोन्हीही जाहिरातींमध्ये प्रत्येक पदाविषयी डिटेल माहिती देण्यात आली आहे। दिलेल्या लिंकवर क्लिक करून सर्व माहिती तुम्हाला वाचता येईल। अर्ज प्रक्रिया काय आहे? मित्रांनो, अर्ज करायचा असल्यास तो ऑनलाईन पद्धतीने करता येईलच, तसेच तो जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा पाठवावा लागणार आहे। ऑफलाईन विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे तुम्हाला फक्त पोस्टाने किंवा कुरिअरने या पत्त्यावर पाठवावी लागतील। ऑनलाईन अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। अर्ज हा मायक्रोसॉफ्ट वर्ड फॉर्मॅटमध्ये आहे, जो तुम्हाला ऑफलाईन अर्जासाठी डाउनलोड आणि प्रिंट करता येईल आणि ऑनलाईन अपलोड करण्यासाठी सेव्ह करता येईल। अर्जासोबत जोडायची इतर कागदपत्रे कोणती? मित्रांनो, अर्जासोबत अपलोड करण्यासाठी तुम्हाला या सर्व कागदपत्रांची JPG फॉर्मॅटमध्ये डिजिटल कॉपी तयार ठेवावी लागेल। तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सही किंवा सिग्नेचर, तसेच हे कागदपत्र PDF फॉर्मॅटमध्ये तयार ठेवा। लास्ट पे ड्रॉन सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल, म्हणजे लागू असेल तर शेवटचे वेतन मिळाले त्याचे ड्रॉ प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल, लागू असेल तर जात प्रमाणपत्र आणि इतर सर्व कागदपत्र जे तुम्हाला अपलोड करायचे आहेत। आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा? मित्रांनो, लिंकवर जाऊन अर्ज डाउनलोड करा। आता यावर सर्वात आधी तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावा, तो डिजिटल फॉर्मॅटमध्ये किंवा ऑफलाईनसाठी तुमचा फोटो त्या ठिकाणी स्टिक करा आणि इथे ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात त्याची माहिती भरून खाली तारीख टाका आणि सही करा। दुसऱ्या पेजवर पुन्हा पोस्टचे नाव आणि इतर वैयक्तिक माहिती भरा, त्याखाली ज्या कास्ट कॅटेगरीमधून तुम्ही येत आहात त्याची माहिती भरा आणि अपंग किंवा PWD कॅटेगरीमध्ये असाल तर त्यानुसार इथे माहिती भरा। त्याखाली एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि ज्या भाषा तुम्ही वाचू, लिहू आणि बोलू शकता त्यांची माहिती, त्यानंतर API स्कोर आणि ज्या संस्था किंवा ऑर्गनायझेशन्समधला तुम्हाला अनुभव आहे ती सर्व माहिती। आता इथे तुम्हाला ओळखणाऱ्या 2 व्यक्तींची बेसिक माहिती रेफरन्ससाठी भरून खाली पुन्हा तारीख टाका आणि सही करा।
शेवटी या ठिकाणी अर्जासोबत जोडत असलेल्या सर्व कागदपत्रांची नावे लिस्ट करा. अर्ज आणि कागदपत्रे अपलोड कशी करायची? मित्रांनो, ज्या पेजवर तुम्ही अर्ज डाउनलोड केला, इन्स्ट्रक्शन्स फॉर सबमिटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर एम्प्लॉयमेंट या विंडोमध्ये स्टेप 3 अर्ज अपलोड करण्यासाठी लिंक दिली आहे. क्लिक हिअर. आलेल्या वेबपेजवर ॲप्लिकेशन फॉर एम्प्लॉयमेंटसाठी तुम्हाला एकूण 4 पेजेसची माहिती भरायची आहे. प्रत्येक पेजवर माहिती भरल्यानंतर पुढच्या पेजवर जाण्यासाठी खाली दिलेले नेक्स्ट बटन क्लिक करा आणि शेवटी सेव्ह केलेल्या अर्जाची वर्ड फाईल आणि इतर JPG व PDF फॉर्मॅटमधली सर्व कागदपत्रं अपलोड करून अर्ज सबमिट करा. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे? मित्रांनो, भारतीय विद्यापीठातील पोस्टवर अर्ज करण्यासाठी 8 जून 2021 पासून सुरुवात झाली असून शेवटची तारीख ही 18 जून 2021 आहे. तेव्हा तुम्ही पात्र असाल तर लगेच अर्ज करा. सर्व आवश्यक मुद्दे व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्त काही शंका असल्यास भारती विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ती सर्व मिळेल. वेबसाईटची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत अवश्य शेअर करा, कारण यामुळे अनेकांना नवीन संधी आणि मार्ग सापडतील. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.